नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी सव्वीस दिवसांपूर्वी क्रूजवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर एन सी बीनं कारवाई केली अनेक बड्या बापांची पोरं त्याच्यामध्ये अडकली आणि त्यानंतर या राज्याच्या राजकारणात सुरू झाला आर्या आरोप प्रत्यारोपांचा सगळा खेळ यामध्ये नवाब मलिक यांनी एन सी बीच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर त्यांच्या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी आरोपांची जणू मालिका सुरू केली आणि या सगळ्यामध्ये आता पुढचा अंक सुरू होणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत त्यांनी पुढच्या पिक्चरचा सुद्धा संकेत दिले याच दरम्यान आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी यावेळी समीर वानखेडे किंवा एन सी बीवर आरोप करण्याऐवजी थेट भाजपला आपल्या टार्गेटवर घेतलं त्यानंतर भाजपनं सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यामुळे यांच्यात आता हे वाक युद्ध सुरू झालेलं आहे भाजप विरुद्ध नवाब मलिक दररोज पत्रकार परिषद घेऊन एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर तोफ डागणाऱ्या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या निशाण्यावर होते ते म्हणजे भाजपचे नेते भाजपच्या नेत्यांवर ने ने त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक बड्या चेहऱ्यांचे बुरखे आपण फाडू असा थेट इशारा सुद्धा दिला बरेचशे लोकांचं बरेचसे काही कनेक्शन या ड्रगच्या प्रकरणामध्ये आहे ते पुरावे मी गोळा करतो आहे आणि नेत्यांच्या बाबतीत आज मी ना नाव घेत नाही हिवाळी अधिवेश म्हणजे हे अधिवेशन जे सात डिसेंबरपासून सुरू होतो त्याच्यावर भाजपच्या वतीने माझ्यावर हल्ले होणार आहे माझं नाव घेऊन हल्ले होणार आहे माझ्या जवळचं नाव बदनाम करण्याचं काम या नेत्यांनी केलेलं आहे पण मी आता कुठल्याही नेत्याला उत्तर देऊन मी डायवर्ट करू इच्छित नाही आत्ता हे जे काय पोपट आहे याचा पोपट केल्यानंतर बऱ्याचशा काही समोर येणार आहे हिवाळी अधिवेशनात मोठे मोठे नावं समोर येणार ना। अगा गोसावी आणि एक भाजपचा नेता त्याच्या पत्नी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आज मी सांगत नाही विधानसभेच्या पटलावर ते मी सगळं ठेवणार आहे पण त्याच्यापेक्षा आणखीन विस्फोटक काय माहिती माझ्याकडे आहे ते समोर आल्यानंतर जेव्हाही जेव्हाही जे करत होते त्यांना या महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवण्यासाठी जागा राहणार नाही इंटरव्हल झाला आहे म्हणजे परिस्थिती बदलली ज्याला लोक पकडून आत घेऊन जात होते तो स्वतः अटक झालेला आहे जी लोक कालपर्यंत यांना बेल होऊ नये या भूमिकेत होते स्वतःला अटक होणार नाही ही परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे क्लायमॅक्स आता सुरू झालेला आहे काल इंटरव्हल झाला आजपासून नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे पिक्चर नवीन आता संजय राऊत साहेबांनी पण सांगितलं आहे इंटरवेलपर्यंत नवाब मलिक आणि त्यानंतर मी आता मला वाटते ते आता या पुढच्या पिक्चर चालवणार आहे पण मला वाटते आता सलीम जावेद सारख्या दोघांना मिळून चलावं लागेल नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्ष भाजपला आव्हान दिलं केवळ आव्हान नाही दिलं तर नवाब मलिक यांनी जोरदार इशारा सुद्धा दिलाय की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये अशा काही गोष्टींचा आपण गौप्यस्फोट करणार आहोत की भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही स्वाभाविक आहे भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी नवाब मलिकांच्या आरोपांना काय उत्तर दिलंय जाणून घेऊया असं आहे ते दिवसभर काहीतरी बोलत असतात आणि मला असं वाटतं की आता सध्या त्यांना दुसरं काही कामही नाही त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देण्याचं काही कारण नाही राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतो आहे ना त्याच्यामुळे कोण कोणाचा कौन पोपट आहे मला असं वाटतं की तुमच्याकरता हे महत्त्वाचं असेल आमच्याकरता महत्त्वाचं राहील हास्यास्पद आहे नवाब मलिक आणि अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसला सांगू इच्छितो आमची हयात आणि आमचं अख्खं जीवन संघर्षात गेलंय त्यामुळे अशा पादरपुसक्या डायलॉगना आम्ही भीक घालत नाही आणि त्यांनी हिंदीमध्ये डायलॉग सांगितला होता पिक्चर काहीतरी वगैरे वगैरे म्हणून त्यांना मराठीत उत्तर देतोय चल हट चला हवा येऊ द्या याच्या पलीकडे काही नाही यानंतर आपण थेट जातोय सुनील गावस्कर यांच्या कसोटी कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत सचिन तेंडुलकर बोलतोय आपण थेट म्हणेन की ह्या क्षणी एम सी एचं टायमिंग हे तेवढंच उत्कृष्ट होतं की आज आपण मंत्री सरांचा शंभरावा वाढदिवस आपण सेलिब्रेट केला सप्टेंबरमध्ये झाला तो गावस्करांचं पन्नासा वर्ष इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केल्यानंतर आणि वेनसरकरांचा उत्कृष्ट स्टॅ स्टँड पण आत्ता अनाऊन्स झाला कोइन्सिडेंटली हे तिघेही प्लेअर दादर युनियनचे प्लेयर्स आणि दादर युनियनचे प्लेयर्स ऑलवेज डिसिप्लिन थोडे मेथॉडिकल त्यांचा अप्रोच थोडा वेगळा होता कम्पेअर्ड टू शिवाजी पार्कचे प्लेयर्स शिवाजी पार्कचे प्लेयर्स थोडे आम्ही म्हणू की थोडे मस्तीखोर होते आणि मला इथे उपस्थित असलेले काही प्लेयर्स त्यांची रिॲक्शनही दिसते आणि ते अग्री करतात पॉसिबली माझ्याबरोबर वर वर। आणि मस्तीखोर का म्हणतो कारण ज्यावेळेला आम्ही शाळेच्या मॅचेस खेळत होतो शारदाश्रमच्या तर जरी दुसऱ्या दिवशी जर का मॅच संपवू शकत असलो लास्ट अर्ध्या तासात फक्त पंचवीस रन करायचे असतील तर ते आम्ही काही मेडन ओव्हर्स खेळून काढायचो म्हणजे तिसऱ्या दिवशी शाळेत जायला नको आणि मग तिसऱ्या दिवशी मॅच सुरू व्हायच्या आधी एक छोटी मीटिंग असायची की हे पंचवीस ओव्हर मॅक्सिमम तीन ओवरमध्ये संपायला पाहिजे म्हणजे बाकीचा वेळ शिवाजी पार्कात तिकडे जाऊन बीचवरती क्रिकेट खेळू किंवा समुद्रात खेळलो किंवा पिक्चरला गेलो तर डिसिप्लिन ऑफकोर्स होती पण त्याच्याबरोबर मस्ती पण होती भरपूर पण ज्यावेळेला आपण डिसिप्लिनबद्दल बोलतो तर पहिलं नाव नक्कीच डोक्यात माधव मंत्री सरांचं येतं मला मला माधव मंत्री सरांबरोबर वेळ काढायला मिळाला नाईन्टीन नाईन्टीच्या इंग्लंड टूरवरती आम्ही ऑलमोस्ट दो हो एक दोन अडीच महिने होतो एकत्र सरांमध्ये आणि माझ्यामध्ये भरपूर एज डिफरन्स होता त्यामुळे ते मला फादर फिगर सारखे होते आणि बऱ्याचशा प्रॅक्टिस मॅचेस पण खेळलो होतो आम्ही टेस्ट सिरीज सुरू व्हायच्या आधी तर त्या प्रॅक्टिस मॅचेसनं आम्ही सरांच्या बऱ्याच वेळेला बाजूला बसायचो आणि मॅचमध्ये जनरली काय चाललंय ते शिकायला बघायचो सरांची शिकवण्याची पद्धत मला फार आवडली ते ऑलवेज सुरू करायचे माझ्या चांगल्या क्वालिटीज ज्या गोष्टी मी चांगल्या करतो आहे आणि नंतर ज्या गोष्टी मी चांगल्या करू शकतो पण ती जी एक समजावण्याची जी एक नॅक होती ती सरांकडे होती कारण कुठच्याही यंगस्टरला माझं वय सतराच होतं आणि कुठच्याही यंगस्टरची चूक नेहमी पॉईंट करणं इज द इझिएस्ट थिंग टू डू ते सरांनी कधीच केलं नाही सरांनी ऑलवेज माझ्यात पॉझिटिव्ह गोष्टी बघितल्या आणि त्याच्यातनं कशी माझी एनर्जी वाढवता येईल हेच बघितलं आणि त्या टूरवरती माझे पहिले टेस्ट हंड्रेड पण झाले सर ऑबियसली भरपूर खुश होते आमच्या टीमबरोबर आणि जसं आम्ही ड्रेसिंग रूममध्ये परत आलो ओल्ड ट्रॅफर्डला दिवसही चांगला होता चौदा ऑगस्ट त्यामुळे पंधरा ऑगस्टला हेडलाईन फार उत्कृष्ट होती पेपरात त्याचाही आनंद झाला आणि अबावऑल आम्ही ती सिरीज अलाइव्ह ठेवली होती ती टेस्ट मॅच ड्रॉ करून तर ड्रेसिंग रूममधलं ॲटमॉस्फिअर फार चांगलं होतं पण मला ज्या वेळेला मॅन ऑफ द मॅच मिळालं त्यावेळेला माझ्या टीममेट्सने काही ठरवलं की आपण हे ह्याची टिंगल करूया ह्याचा पाय खेचूया थोडं मी तोपर्यंत कधीच प्रेस कॉन्फरन्स केली नव्हती हो मला माहितीही नव्हतं हो की इंटरनॅशनल प्रेस कॉन्फरन्स मॅच झाल्यानंतर रस्ते आणि तिकडे जाऊन काय करायला लागतं तर काही प्लेयर्स मला घाबरवायला लागले आणि मंत्री सरां ते लगेच कळलं हो की ना इथे माझी गरज आहे मी सचिनच्या बाजूला असायला पाहिजे तर ते तिथे आले आणि मला सांगितलं होतं की तू काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे वाटलं तर काय कुठचा एक थोडा ऑकवर्ड क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर मीच देईन तू काही बोलू नकोस ना नाही ते माझ्याबरोबर होते ऑलवेज ती टूर माझ्यासाठी मेमरेबल होती आणि त्यानंतर अजूनमधून कधी फोन कॉल व्हायचा कधी भेटलो तर ती भेट अशी रेग्युलर नव्हती मला आठवतं मी दोन हजार तेरामध्ये ज्यावेळेला माझी लास्ट सिरीज खेळायची अनाऊन्स केलं होतं त्यावेळेला मला अनेक लोकांनी माझ्या करिअरमध्ये मदत केली होती मी मंत्री सरांना फोन केला होता घरी त्यांच्या आणि हे एक्सपेक्ट करून की मंत्री सर असतील नक्की पण मला समोरनं रिस्पॉन्स मिळाला की सर आत्ताच बाहेर पडले आहेत सर परत आल्यावर मी सरांना फोन करायला सांगते म्हणून तर मी बोललो की नाही नाही सरांना प्लीज फोन करायला नका सांगू मीच करीन परत फोन मला फक्त सांगा की केव्हा करायचा फोन तर त्याने मला एक वेळ दिली होती पण सांगण्याचा हा उद्देश 92 की त्यावेळेला सरांचं वय नाईन्टी टू होतं म्हणजे फिटनेस आणि डिसिप्लिन मी म्हणू शकतो की ही त्यांच्या फॅमिलीमध्येच होती आणि एक उदाहरण इकडेच आहेत गावस्कर बसलेले आहेत त्यांच्या त्यांच्या क्रिकेटवर मी काही बोलणं तर ते मला वाटतं की लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं होईल त्यामुळे मी काही क्रिकेटमध्ये जास्त बॅटिंग आणि याच्यात काही घोषणा नाही आहे पण माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस मला आठवतं हेच ते ग्राउंड होतं जेव्हा आय थिंक नाईन्टीन एटी सेवनमध्ये वर्ल्ड कप होता आणि त्यावेळेला जुनं ड्रेसिंग रूम होतं ड्रेसिंग रूम बरोबर इथे खाली होतं स्क्रीनच्या मागे मी तिथे बॉल बॉय म्हणून बसलो होतो आणि मला मेसेज आला तिकडे की गावस्करांनी तुला ड्रेसिंग रूममध्ये बोलवलं आहे तर मला आता शॉक बसला की मला ड्रेसिंग रूममध्ये इंडियन क्रिकेट टीमच्या तर मी गेलो मला अजूनही लक्षात आहे की तुमची सीट ती शेवटची सीट होती लेफ्ट साईडला ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर आणि तिथे माझी पहिल्यांदा अशी नीट भेट झाली मॅचच्या मध्ये असल्यामुळे एकदम थोडा वेळ होतो थो। आणि मी नंतर मी बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर माझ्या म्हणजे माझी एक्साइटमेंट एक वेगळ्या लेवलला गेली होती पण त्यानंतर भेटी होत गेल्या मला आठवत आहे मला रणजी ट्रॉफीला मी ज्यावेळेला सिलेक्ट झालो त्यावेळेला इथेच ड्रेसिंग रूमच्या बाहेर मला पॅड्सही दिले होते आणि त्यानंतर त्याच्या आधी इनफॅक्ट ज्यावेळेला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडनं मला बेस्ट ज्युनियर क्रिकेटरचं अवॉर्ड मिळालं नव्हतं त्यावेळेला मी थोडा डिसअपॉइंटेड uh, होतो थोडा लो फील करत होतो त्यावेळा माझे फॅमिली फ्रेंड हेमंत वायंगणकर जे आपल्यामध्ये नाही आहेत कोइन्सिडेंटली गावस्करांचे पण एकदम जवळचे मित्र त्याने रिक्वेस्ट केली की माझ्यासाठी एक हँड रिटर्न लेटर पाठवलं तर सचिनला बरं वाटेल टू विच ही ग्रेसली अग्री टू सेंड सो माझ्यासाठी ते लेटर वॉज बेगर अवॉर्ड दॅन एनिथिंग एल्स आणि त्याच्या त्या लेटरमध्ये त्या लेटरमध्ये एक लाईन होती ती मी कधीच विशाळ नाही त्या लेटरमध्ये लाईन होती की तू जर काय एम सी एचं फिक्सर बघशील तर त्याच्यात यू विल फाईंड वन नेम मिसिंग ज्याला बेस्ट ज्युनियर क्रिकेटर अवॉर्ड नाही मिळालं आहे आणि त्या प्लेअरने इंटरनॅशनल करिअरमध्ये एवढं खराब केलं नाही आहे तर इथे काही जणं ज्यांना माहिती नसेल तर प्लीज बघा जाऊन एक फार महत्त्वाचं नाव मिसिंग आहे त्याच्यात त्याने मला भरपूर प्रेरणा मिळाली होती की ओके okay, माझी जर्नी येथपर्यंतच नाही आहे माझी जर्नी ह्याच्या पुढे आहे क्रिकेट ऑलवेज घरी बोललं जात होतं माझे दोन्ही भाऊ बहीण दोन्ही भाऊ आणि बहीण भरपूर डिस्कस करायचे इनफॅक्ट ज्या वेळेला गावस्करांचा डेब्यू झाला नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये मी बॉर्न पण झालो नव्हतो नाईन्टीन सेवन्टी हो थ्रीनंतर जसं माझं वय वाढत गेलं आजूबाजूला क्रिकेट डिस्कशन असायचंच त्यात एक टॉपिक मात्र माझ्या डोक्यात राहिला तो टॉपिक होता केरी पॅकरची सिरीज तिथे गावस्कर गेले नाहीत आणि ही चोज टू प्ले फॉर इंडिया आणि मुंबई आय थिंक ही ही कॉन्ट्रीब्युशन फार मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे कारण नॉट ओन्ली दॅट जनरेशन बेनिफिटेड पण त्याच्यानंतरच्या जनरेशन्स ऑल्सो बेनिफिटेड जे काही क्रिकेट फील्डवरती त्याने करून दाखवलं त्याच्यात जितकं मी बोलेन ते कमी आहे क्रिकेट फील्डवरती त्याने त्यांचं स्थान एक वेगळं एस्टॅब्लिश केलं होतं आणि आज परत आपण क्रिकेट फील्डवरतीच आहोत आणि त्या स्टेडियममध्ये जिथे आपले सगळ्यांचे रूट्स आमच्या क्रिकेटर्सचे रूट्स इथनं सगळे सुरू झाले आणि नंतर आमचं करिअर फ्लरिश झालं तर ह्याच स्टेडियममध्ये एक स्पेशल स्थान मिळतं आहे परत त्याचा मला फार आनंद होतो आहे मी एम सी ए कमिटी मेंबर्सना कॉंग्रॅच्युलेट करतो ह्या डिसिजनबद्दल मला आठवतं आहे ज्यावेळेला पहिल्यांदा मी रणजी ट्रॉफी प्रॉबेबल्समध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि नाव आलं होतं त्यावेळेला त्यावेळेला गावस्करांचंही नाव होतं त्या लिस्टमध्ये बरेच जण जाऊन बघायला विल ट्राय अँड फाईंड आउट की नक्की होतं का पण माझ्या अंदाजाप्रमाणे होतं नाव तर आय वॉज लुकिंग फॉर टू प्लेइंग अ साईड पण ते काही स्वप्न पुरं झालं नाही पण ते त्या जर्नीमध्येच चालू असताना एक दुसरंही नाव होतं द कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम दिलीप तेव्हा सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त त्यांचा गौरव सोहळा होतोय सचिन तेंडुलकर या कार्यक्रमात आठवणींना उजाळा देतोय एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत महान बॅट्समन सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं त्यांचा गौरव केला जातोय आणि या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर बोलतोय मुंबई क्रिकेट असोसिएशनला धन्यवाद म्हणतो मला इथे बोलवून दोन शब्द बोलण्याची संधी दिलीत एवढा मान दिलात थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज सुनील गावस्कर यांचा सन्मान केला जातोय आणि त्याचबरोबर का या कार्यक्रमावर आपली नजर असणार आहे पण या बुलेटीनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोक